फास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पव्याच्या ठळक घडामोडी। कोरोनामुळे लॉकडाऊन, शाळा बंद, विद्यार्थी घरी, अशा परिस्थितीत मुले जास्त वेळ घरात राहणे शक्य नाही। आज शाळा बंद होऊन बरेच दिवस लोटले आहेत, त्यामुळे विद्यार्थी वर्ग अभ्यासापासून दूर गेला आहे। झालेला अभ्यास ते विसरू नये यासाठी अंमळनेर तालुक्यातील मंगरूड येथील तरुणाईने संपूर्ण गावातील भिंतीवर मराठी, गणित, वैज्ञानिक माहिती, सामाजिक ज्ञान, राष्ट्रीय संदेश, पाणी वाचवा, चांगल्या सवयी, कालमापन आणि काळानुसार लुप्त होत चाललेली माहिती रंगवून संपूर्ण गावाच्या भिंती बोलक्या केल्या आहेत। त्यामुळे खेळताना किंवा जाताना येताना कुठेही नजर गेली तरी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना चांगल्या गोष्टीची माहिती मिळते आहे। काही दिवसांपूर्वी गावातील अवघी तरुणाई गाव पाणीदार करण्यासाठी एकत्र आली आहे। त्याच तरुणाईने गावातील भावी पिढींसाठी संपूर्ण गाव बोलकं केलं आहे। 2 वर्षापूर्वी मंगरूड येथील कैलासवासी अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे कल्पक शिक्षक संजय पाटील व इतर शिक्षकांनी शाळेच्या भिंती रंगवून त्यावर गणिताची सूत्र, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, हिंदी साहित्य, विज्ञानाची साहित्य रेखाटून भिंती बोलक्या केल्या होत्या। त्याच शाळेतील माजी विद्यार्थी समाधान पारदी या उच्च शिक्षित तरुणाने तसेच गावातील इतर तरुणांनी एकत्र येत मंगरूड विकास मंचची स्थापना केली आहे। या तरुणाईने कोरोना काळात ही गावातील मुलं शिक्षणापासून दूर जाऊ नयेत यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त असा अभ्यासक्रम भिंतींवर रंगवून गाव बोलकं केलं आहे। या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल या तरुणाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार। मंगरूड गावात जो उपक्रम आम्ही राबवला आहे बोलक्या भिंती, त्या अनुषंगाने थोडक्यात मी माहिती देतोय। आज सगळ्याकडे सगळीकडे COVID-19 जे प्रादुर्भाव आहे आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी सगळीकडे लॉकडाऊन आहे, त्यामुळे मंगरूड विकास मंच हा व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा आणि पाणीदार मंगरूड टीम यांच्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की गावात आपण बोलक्या भिंती रंगवायच्या, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम आपण जिथं जिथं आपल्याला मोकळी जागा भेटेल तिथं आपण तो रंगवायचा। आणि त्या अनुषंगाने आजच्या तारखेपर्यंत आपण 40 भिंती रंगवल्या। भिंती ह्या कुठे गणिती सूत्र, कुठे इंग्रजीचे चार्ट, कुठे बोधपर सुविचार आणि कुठे पाण्याबद्दल जी संकल्पना आपण या बोलक्या भिंती माध्यमातून रंगवतो आहे, यासाठी आम्ही एक मंगरूडचे जे तरुण कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेरगावाला आहेत त्यांना एक संघटित करून मंगरूड विकास मंच हा व्हॉट्सअप ग्रुप आम्ही स्थापन केला आणि त्यांना आवाहन केलं की आपल्याला बोलक्या भिंती हा उपक्रम आपल्या गावात राबवायचा आहे आणि त्यांनी सगळ्यांनी याचं स्वागत केलं आणि त्या अनुषंगाने आपण आज हा उपक्रम राबवतो आहे। त्यासाठी मंगरूडचं जी पाणीदार मंगरूड टीम ही हिरेहिरेने सगळी ठिकाणी सहभाग घेते आणि त्यांनीच मंगरूड पाणीदार मंगरूड टीमने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, त्यासाठी गावातील सगळे होतकरू तरुणांचा या कार्यक्रमाला फार जोरदार प्रतिसाद आहे आणि त्यामुळेच हा आपण कार्यक्रम हा राबवतो आहे। उत्कृष्ट असं हसत खेळत गावात कुठेही जा, तुम्हाला हसत खेळत खेळत असताना तुमचा अभ्यास हा होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात या अभ्यासक्रमाचा फायदा हा निश्चितच होणार आहे। त्या अनुषंगाने हा बोलक्या भिंती उपक्रम आपण राबवतो आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी मी माझ्या कैलासवासी अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाच्या शाळेच्या भिंती रंगवल्या होत्या आणि त्यामुळे आस्था खेळता मुलांना गणिताचं सूत्र कळत होते, मराठीचं व्याकरण कळत होतं, आमच्या सहकारी शिक्षकांचं देखील सहकार्य त्याला मिळालं होतं। त्याचप्रमाणे आता मंगरूळ गावातील आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच काही तरुणांनी एकत्र येत मंगरूळ विकास मंच स्थापन केला, त्यानंतर पाणीदार टीम ज्यांनी पाणी फाउंडेशनच्या याच्यात सहभाग घेऊन श्रमदान केलं आणि त्या माध्यमातून जमा झालेला जो निधी होता त्यातून जो निधी उरला त्या निधीचा सदुपयोग या तरुणांनी केला असून स्वच्छता अभियानांतर्गत जे वैयक्तिक शौचालय बांधलेले आहे
ते वैयक्तिक शौचालय प्रत्येकाच्या घराच्या बाहेर आहे आणि त्याचा सदुपयोग कसा करावा याचा विचार करून त्यांनी शाळेच्या या भिंतीची प्रेरणा घेऊन या वैयक्तिक शौचालयांमध्ये शौचालयांच्या भिंतीवर यांनी तरुणांनी गणिताची सूत्र, सामाजिक संदेश, राष्ट्रीय संदेश, राष्ट्रीय कार्याचे संदेश, विविध प्रकारचं मराठी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम या तरुणांनी केलेलं आहे आणि मंगरूळ या गावाची ओळख एक शिक्षणाचं गाव म्हणून एक नवीन ओळख खानदेशामध्ये निर्माण झालेली आहे. मला वाटतं खानदेशातील हे पहिलं गाव असावं की ज्याने गावातील भिंती बोलक्या केलेल्या आहेत, गाव बोलकं केलेलं आहे. निश्चितच आस्था खेळता येता जाताना मुलांना याचा लाभ होणार आहे. कोविड 19 मुळे देशात 144 कलम लागू असून त्याच अनुषंगाने गणेश उत्सव व मोहरम सण साजरा करण्यात यावा असे आवाहन चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी केले आहे. गणेश उत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर जनतेने काय काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यासाठी अंमनेर पोलीस प्रशासनातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यासह इतर अधिकारी उपस्थित होते. माजलगाव मध्यम प्रकल्प व जामखेडी मध्यम प्रकल्प 100% भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे. त्यामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 0.5 मीटरने उघडण्यात आले असून 2080 क्युसेक एवढा विसर्ग पांचरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे पांजरा नदी काठावरील अंमनेर चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन अंमनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे. रविवारी अंमनेर तालुक्यात 92 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात अंमनेर शहर 19, ग्रामीण भागात 12, तर जानवे शिबिरातील 24, तर खाजगी 17 रुग्णांचा, तर याशिवाय संपर्कातील 20 रुग्णांचा यात समावेश आहे. त्यामुळे अंमनेर तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1461 इतकी झाली आहे. तर यापैकी 474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 936 रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत, तर आतापर्यंत 53 रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे. अंमनेर तहसील आवारात 74वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रांताधिकारी सीमा आहिर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता ताई पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. गेल्या 3-4 दिवसापासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ढेकुरोड परिसरातील गजानन नगर, कृषीनगर, लक्ष्मीनगर, जिजाऊनगर यासह इतर भागात रस्त्यांवर चिखल झाला आहे, तर काही भागात भुयारी गटारींमुळे खोदकाम झालेले असल्याने रस्ते चिखलमय झालेले आहेत. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील धार येथील पीरबाबांचा 24-25 ऑगस्ट रोजी येणारा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेला धार गावातील हजरत अब्दुल रज्जाक शाह पीरबाबांचा उरूस यात्रा दरवर्षी मोहरम महिन्यातील उर्दू 4 व 5 तारखेला उर्स आणि संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण देशासह राज्यभरात लॉकडाऊन सुरू असल्याने धार्मिक स्थळांसह गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुजावर कमिटीने हा निर्णय घेतला आहे. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन धार पीरबाबाच्या मुजावर कमिटीने केले आहे. तालुक्यातील ढेकू खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या 9 पैकी 7 शाळा खोल्या पडक्या अवस्थेत उभ्या आहेत. ग्रामस्थांनी ठराव करूनही त्या पाडण्याची परवानगी मिळत नसल्याने पालकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सुदैवाने कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका नसला तरी अनेकदा मुलं खेळायला शाळेत येत असतात, त्यामुळे अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.